नमस्कार, दैनिक सकाळच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात आज दिवसभरातील विशेष घडामोडी। मराठा आरक्षण प्रश्नी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची 2 सप्टेंबरला भेट घेणार असून सर्व पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे। संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाचा विषय राष्ट्रपतींकडे मांडण्यासाठी व समाजाच्या भावना त्यांच्यापर्यंत पोचविण्यासाठी राष्ट्रपती भवनकडे पत्रव्यवहार करून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीची वेळ मागितली होती। त्यानुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 2 सप्टेंबरला भेटीची वेळ दिली असल्याची माहिती संभाजीराजे यांनी ट्विटरवर दिली आहे। पुढील बातमी, मुख्यमंत्र्यांचा आदेश असूनही तब्बल 2 महिन्यानंतर ही शासन नेमणूक संचालकांच्या विषय कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये घेत नसल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात शिवसैनिकांनी गोकुळच्या मुख्य कार्यालयात धडक मारली। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचा अपमान आहे असे सांगत मुरलीधर जाधव यांच्या नेमणुकीसाठी शिवसैनिकांनी आज गोकुळच्या मुख्य कार्यालयात मोठा घेराव घातला। पुढील बातमी, आग्रा ते राजगड ते पारगड शिवज्योतीचे 30 ऑगस्टला तारराणी चौक येथे दुपारी 4 वाजता आगमन होणार असून शिवज्योतीचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार असल्याची अशी माहिती हिल रायडर्स ॲडव्हेंचर्स फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील व विजय देवणे यांनी पत्रकार परिषदेत आज दिली। पुढील बातमी, कोरोनाची तिसरी लाट उद्भवण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा नियोजनातून IGM रुग्णालयात मंजूर झालेल्या 200 जम्बो सिलिंडरचा 1 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प गांधीनगर येथे हलवण्यात आला आहे असा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत आज केला। इचलकरंजीला कायम दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचे पुन्हा एकदा या निमित्ताने पुढे आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। या आणि अशा विविध बातम्या पाहण्यासाठी आमचे सकाळचे YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।